अकबर है। नो बॉल, बीमर बीमर बीमर, चेडू सरल सी मारे शे पलीकडे चौकार। या चेंडूवर फलंदाजाला मनसोक्त खेळण्याची संधी असेल। जर आपले स्ट्रान्स आपण जर पॉपिंग क्रीजवर जर सुरक्षित असाल तर तुम्हाला झेल बाद देखील मैदानावरती दिला जाणार नाही फक्त या चेंडूसाठी, कारण की ही चेंडू आपल्यासाठी फ्री हिट असेल। अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, धावफळक मात्र जाऊन पोहोचलंय। आठ ही आकड्यावरती आठ आकडा धावफळका लागलाय। मेगा फाइनल ची मैच अपने समोर है, एकीकडे मोरिया इलेवन है तो दुसरीकडे आयुष इलेवन। हा संघ अपने पाया मिलते, दोन ही संघ चांगले फाइनल पर्यत पोचले। दोनों ही संघ शुभेच्छा असतील यासाठी केला होता अट्ठास। शेवटचा क्षण गोड असावा बीमर, गोलंदाज शक्यतो बाद असावा। दोन बीमर चेंडू फेकले, गोलंदाज या ठिकाणी असेल बाद।
आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. गोलंदाज बाद आहे की कंटिन्यू असेल. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहत आहे की पंचांनी बाद घोषित केलाय. दोन चेंडू अद्याप या ठिकाणी झालेत. चार चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी दुसरा वापरला जाईल. फ्री टॉस असेल या चेंडूवरती. मोठा फटका आहे. चेंडूला मात्र भिरकावलंय. सीमा रेषेपलीकडे सहा धावसंख्येसाठी आलेला षटकार. षटकार येतोय. या षटकाराच्या साह्याने धावफळक मात्र जाऊन पोहोचलंय 19 आकड्यावरती. एकोणीस जावा आपण पाहत आहे की धावफळकावर लागले जात आहेत. नवीन गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर कार्पेट लेबलचा फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चिकी सिंगल येते. एक धावेने धावफळक मात्र बदलला जाईल. धावफळक मात्र जाऊन पोहोचलंय ते तब्बल 20 आकड्यावरती. 20 जावा धावफळकावर मात्र लागले जात आहेत. पहिल्या षटकाचा अगदी पुरेपूर समाचार घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अद्याप चार चेंडूंचा या ठिकाणी खेळ समाप्त होतोय. अगदी आपण पाहताय की चेंडूवर धावून जाण्याचा प्रयत्न जरूर होता पण वाईट बॉल मिळतोय. वाईट बॉलच्या सहाय्याने धावफळक पुनश्च एकदा वधारेल. धावफळक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 21 आकड्यावरती. 21 जावा धावफळकावर लागले जात आहेत. आपण पाहाल हा देखील चांगला फटका आहे. एक्झिक्यूट केला जातो चेंडू खाली क्षेत्रक्षकील. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो या ठिकाणी केलं जात आहे. दोन धावा या ठिकाणी आपण पाहतो की पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या दोन आकड्यांनी बदल केला जाईल. धावफळक मात्र जाऊन पोहोचले ते तब्बल 23 आकड्यावरती. अगदी आपण पाहत आहात कव्हरच्या डोक्यावरून चढवलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ सीमा रेषेपलीकडे जातोय. चार धावसंख्येसाठी आलेला एक दर्जेदार चौकार. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपलं जात आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकावर आपण धावा पाहू शकाल की तब्बल 27 धावा आपण पाहत आहे की धावफळकावर लागल्या जातात. 27 धावसंख्या धावफळकावर लागल्या जातात. आता वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरा षटक. गोलंदाज मार्को गोलंदाज गजानन गोलंदाज हे 40+ गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. या गोलंदाजाकडे भरपूर सारा अनुभव आहे क्रिकेटचा. बरेचसे मैदान जुन्या काळामध्ये गाजवलेला गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय. एकीकडे यंग टॅलेंट जो उगवता सितारा आहे कल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय. 52 वर्षाचे गोलंदाज आहेत पण फिटनेस मध्ये अगदी स्ट्रॉंग आहेत.
कारण की जुने जाणते खेळाडू आपल्याला बरेचसे खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामधील एक बदलापूर विभागामधील कारव गावातील गजानन आपल्याला पाहायला मिळतात. गल्लीमध्ये चेंडूला मात्र फेकला जाते. गल्ली देखील या ठिकाणी क्रॉस केली जाते. चेंडू खाली मात्र दोन दोन क्षेत्ररक्षक धावले जात आहेत. तोपर्यंत पूर्ण केले जात आहेत या ठिकाणी दोन धावा. धावसंख्येत दोन आकड्यांनी बदल होईल. धावफळक मात्र जाऊन पोहोचेल 29 आकड्यावरती. 29 धावा धावफळकावर आपण पाहत आहेत की जाऊन पोहोचल्यात. मोठा फटका एक्झिक्यूट केला जातोय. समोर एक दांडगा अनुभव आहे. त्या दांडगा अनुभवाच्या विरोधात चढवलेला हा एक मोठा प्रहारी चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पण यावर यश काय मिळालं तर एक धावसंख्या. धावसंख्येत एक आकड्याने बदल होईल आणि धावपळक मात्र जाऊन पोहोचेल 30 आकड्यावरती. 30 धावा धावपळकर आपण पाहता की अद्याप येऊन पोहोचल्यात. बिनबाद 30 अशी धावसंख्या आपण पाहाल की धावपळकर लागली जाते. चांगली मॅच आहे. मेगा फायनलचे मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक्झिबिशन मॅच देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे मॅरिड आणि एकीकडे अनमॅरिड या संघादरम्यान झालेली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. ती देखील चांगली मॅच. अगदी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एकच जाब येते या चेंडूवर देखील. एक धावसंख्या धावपळक मात्र बदलेल. धावपळक मात्र जाऊन पोहोचलंय ते तब्बल 31 आकड्यावरती. 31 जावा धावपळकावर मात्र जाऊन पोहोचल्यात. अक्रॉस द लाईनने खेळलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक दाब येते. अगदी आपण पाहाल की कमबॅक करणारा षटक म्हणावा लागेल की अद्याप चार चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवर 2 आणि नंतरच्या 3 चेंडूंवर 1 धावसंख्या. हे खरं तर गोलंदाजाचा अनुभव आहे आणि हे अनुभवाचे बोल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. फसवलं जातात. फिरकीचा चेंडू फेकला जातोय. एकच जावेल. धावसंख्येत एक आकड्याने बदल होईल. धावपळक मात्र जाऊन पोहोचले ते तब्बल 33 आकड्यावरती. 27 धावसंख्या होत्या खरं तर पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर आलेल्या या 4 चेंडूंवर 5 चेंडूंवरती 6 धावा. अगदी वाकडण्याजोगी गोलंदाजी. अगदी आपण पाहाल की सर्व तरुणांना लाजवेल ही गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी तरुणांनी या गोलंदाजाचा अगदी अनुभव घ्यायला हवा. गोलंदाजी कशी करावी. रिव्हर्स अटेम्प. शेवटच्या क्षणी चेंडूला मात्र भिरकावलंय सीमारेषे पलीकडे. चौकार. मनोज येतो गोलंदाजी मार्गवर. आयुष्य लिओन विपक्ष आपण पाहाल की मोरिया 11 या दोन संघादरम्यान जे मॅच कमबॅक करणारे षटक जरूर होतं. पहिल्या 5 चेंडूंवर वाटलं पण नंतरच्या चेंडूवर आलेल्या 10 धावसंख्या धावपळक मात्र नेऊन पोहोचतोय तर तब्बल 37 आकड्यावरती. 12 चेंडूंचा खेळ संपला. गोलंदाजी मार्कवर येतोय आता मनोज. मनोज गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय. अगदी समोरून टपलवण्याचा प्रयत्न केला जातोय. एका जावेल या चेंडूवरती. एक धावसंख्येने धावपळक मात्र बदललं जाईल. धावपळक मात्र जाऊन पोहोचले ते तब्बल 38 आकड्यावरती. 38 जावा धावपळकावर मात्र लागल्या जात आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेत हरेश कराळे आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका एक्झिक्यूट केला. चेंडूला मात्र भिरकावलंय सीमारेषे पलीकडे. 6 धावसंख्येसाठी षटकार. षटकार येतो. या षटकाराच्या साह्याने धावफळक मात्र जाऊन पोहोचलंय ते तब्बल 44 आकड्यावरती. 44 जावा धावफळकावर मात्र लागल्या जातात. रिव्हर्स अटेम्प्टचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. देखना फटका. क्रिकेटचा मादक सौंदर्य दर्शवणारा हा फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय.
एकच जाव येईल. धाव संख्येत एकही आकड्याने बदल होतोय. धावफळक मात्र जाऊन पोहोचतोय ते 45 या आकड्यावरती. पंचेचाळीस जावा आपण पाहतोय की धावफळकावर लागल्या जात आहेत. व्हाईट बॉल, अतिरिक्त चेंडू. आता एक चेंडू तुम्हाला यावरती पुनश एकदा एक्स्ट्रा फेकावा लागणार आहे. धावसंख्येत एकीकडे बदल होतोय. धावफळक मात्र जाऊन पोहोचले ते 46 आकड्यावरती. 46 धावसंख्या आपण पाहत आहे की धावफळकावर लागली जाते. तिसरं षटक मनोजचं प्रगती पथावर चालू आहे. चांगल्या चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहता की बाहेरच्या दिशेने थोडस वळण घेतलं जात आहे. शेवटी आपण पाहता की पंचाने विचार केला चेंडू कोणत्या दिशेने गेला, फलंदाज चपल झालाय की नाही, आणि त्यानंतर हा कळवलेला निर्णय. हरेश कराळे कर्जत विभागामधील एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत. अक्रॉस द लाईन पुल अँड सक्सेसफुल फन बाउन्स चौकार. चौकार येतो. या चौकारच्या साह्याने धावफळक मात्र जाऊन पोहोचलंय 51 याकडेवरती. 51 धावा धावफळकावर मात्र लागले जात आहेत. मोरिया पक्ष आयुष इलेव्हन ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे संदीप बनोटे यांचा संघ आहे तर दुसरीकडे विराज देशमुख यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पुढे 10 पॉइंट रिझन मधून ढकललेला चेंडू आहे. एकच जाब येते का काय या चेंडूवर, या पाडा देखील महत्वाचा असेल. पण एकच जाब या चेंडूवर येते. धाव संख्येत एकीकडे बदल होतोय. धावफळक मात्र जाऊन पोहोचलोय 52 आकड्यावरती. 52 धावसंख्या धावफळकावर मात्र लागल्या जात आहेत. तिसरं षटक आपण पाहतो की प्रगती पथावर अगदी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. फॉलो थ्रो मध्ये चेंडूची अडवणी उचलणी केली जाते. डॉट बॉलची सांगत या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून होते. षटक क्रमांक तिसरं या ठिकाणी संपुष्टात आलंय. 3 षटकाच्या अंती धावफळकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 52. विराज देशमुख यांच्याकडून पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. आणि अगदी गोलंदाजांनी जर विचार केला तर विकेट नाही पण धावांची बरसात मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला करून दिली आहे. अगदी कस काढलाय 3 षटकांमध्ये. पहिल्या षटकामध्ये 27, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये 15 धावसंख्या. आता चौथं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गजानन अगदी कमबॅक करणारं षटक फेकलं होतं या गोलंदाजाने. तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे. असाच एक गोलंदाज आहे रायगडमध्ये देखील, रघु परदेशी. लेग ब्रेक किंग या नावाने त्याची ओळख आहे. फुलटा चेंडूला भिडकावलाय सीमा रेषेपलीकडे. या चेंडूला तुम्हाला सन्मानित षटकाराने केलं जाईल. चांगल्या चेंडूला प्रत्युत्तर एकेरी दुहेरी धावसंख्येचं आणि खराब चेंडूला तुम्हाला प्रत्युत्तर आणि तुमचा सन्मान षटकार चौकाराने होईल. आणि तोच सन्मान गोलंदाजाचा या ठिकाणी केला जातोय, तो देखील षटकाराने. एकीकडे यंग टॅलेंट आहे गजाननजी आणि एकीकडे अनुभवी असलेला गोलंदाज गजानन आपल्याला पाहायला मिळतात. म्हटलं तर ऑरेंज कॅप होल्डर आमच्या साहिल आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की ऑरेंज कॅप होल्डर आहे त्यांच्या डोक्यावर परिधान असलेली ती टोपी आपल्याला पाहायला मिळते, कॅप पाहायला मिळते जे ऑरेंज आहे. म्हटलं तर सर्वाधिक दावा करणारा लीग मधील खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. एकाच संघामध्ये ऑरेंज कॅप देखील आहे आणि पर्पल कॅप देखील आहे. हा देखील मोठा फटका आहे. फसलाय, फसवलाय फलंदाज होतोय बाद.
राकेश फलंदाज मैदानावरती जातोय, विकेट लागली जाईल। किशोर आपण पाहताय की झेल पकडतो आणि विराज देशमुख यांच्याकडून गोलंदाजासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल। निखिल आपण पाहताय की बाद होतोय, अगदी चांगली फलंदाजी, ऑरेंज का फोल्डर है तो देखील। आणि अगदी ही गोलंदाजी देखील वाकडण्याजोगी म्हणावी लागेल गजाननची, कारण की पहिल्या चेंडूवर मोठा फटका येऊन देखील त्यांचा आत्मविश्वास काही कमी झाला नाही। फुल टॉस बॉल, वाईट घोषित केला जाईल, व्हाइट बॉल ने धावफळ मात्र बदलले जाईल, धावफळ मात्र जाऊन पोहोचेल 59 आकड्यावरती। 59 धावसंख्या धावफळकर मात्र लागली जाते, अगदी चांगली धावसंख्या, 75 ते 70 धावसंख्येचा आव्हानात्मक टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर सेट करावा लागेल। गजाननची ही दुसरी विकेट पहिल्या सत्रामधील। साई शेलार आपण पाहताय की फलंदाजी मार्क वर जातोय, काराव गावचे चॉकलेट बॉय ते। धावफळक आपण पाहता अद्याप 59 आकड्यावरती आहे, 2 चेंडूंमध्ये 2 विकेट देखील घेतल्यात, व्हाइट बॉल आहे त्यामधील एक। पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, गजानन आपण पाहताय की पुढे एकदा गोलंदाजी मार्क वर आहे, खूप सारा अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे या गोलंदाजाकडे, आणि गोलंदाजी देखील तितक्या ताकदीची गजाननची आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते। 4th षटक प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळेल, 59 धावा, धावफळकावर किमान 70 धावसंख्येचा तरी टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर हवाय, कारण की प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील त्याच ताकदीचे बॅट्समन आहेत। सागरची थोडी चुकी मैदानावरती झाली, भीमर 2 चेंडू टाकून त्यावर आलेल्या धावसंख्या मोठा फटका, चेंडू मध्ये अपेक्षा खूप आहेत पण ते निराशाजनक वातावरण करते की काय असं वाटलं होतं की जेल पकडली जाईल, पण जेल या ठिकाणी सुटली जाते, धावसंख्या 2 याकडेने बदल होईल, धावफळक मात्र जाऊन पोहोचेल ते 61 आकड्यावरती। 61 धावसंख्या धावफळकावर मात्र लागल्या जात आहेत, 2 चेंडू आपण पाहिले की डॉट फेकले म्हटलं तर विकेट लागल्या गेल्या, आणि ती धावसंख्या स्थगित होती, जी स्थिरावली होती, जी थंडावली होती, गारटली होती, ती आता थोडी पुढे जाऊन पोहोचते। लॉग स्टॉप रिझर्व मध्ये अगदी क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय, म्हटलं जातं ना की घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात, घरातला एक सदस्य जरी फिरला आपल्या तरी अख्खं घर फिरलं जातं, आणि तीच परिस्थिती मैदानावरती। जसं सेकंड स्लीपरने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला तसंच पॉइंट रिझर्व मध्ये आणि गल्ली मध्ये झालं। विकेट लागली जाते, ही देखील गर्जनांच्या खात्यामध्ये 3 विकेट आहेत खर तर। आता अगदी आता विराज देशमुख यांच्या एटीएम मधून 1500 रुपये वजा होतील यात मात्र शंका नाही। धावफळक मात्र जाऊन पोहोचले ते तब्बल 63 आकड्यावरती, 63 धावसंख्या धावफळकावर मात्र जाऊन पोहोचल्यात। नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय, विजय डोके, विजय जातोय पर्पल कॅप होल्डर आहे तो देखील। रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न केला जातोय, पंचांकडे अपील केली जाते पण डॉट बॉल येतोय, डॉट बॉलच्या साह्याने
सागरचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय, ज्याने पहिल्या षटकामध्ये दोन बिमार फेकले होते आणि आता त्याची भरपाई तो करण्याचा प्रयत्न केला जातोय. विकेट बाद घोषित केला जाईल फलंदाजाला. फलंदाज होतो या ठिकाणी बाद. दोन बॉल आपण पाहता की या षटकातले समाप्त झालेत. उर्वरित चार चेंडू शिल्लक आहेत. सागरच्या बात्यामध्ये देखील एक विकेट जाते आहे. अगदी मगाच्या दोन चेंडूंची खरं तर आता या ठिकाणी भरपाई करून काढली आहे त्या गोलंदाजाने. नो बॉल असेल आणि अगदी आपण पाहिले की खर तर हा नो बॉल खूप वेळा चेक केला त्यावेळेस डिसिजन देण्यात आलं या ठिकाणी आणि अगदी फलंदाज नॉर्मल थोडा सफल झाला. फ्रंट पाय जो होता लेग होता तो थोडा नॉर्मल बेंड केला आणि त्यानंतर थोडा छातीच्या खालून बॉल मात्र रडार मध्ये घेतला आणि चेंडूला मात्र स्पेस केलं गेलं बाहेर. तो चेंडू देखील आपण पाहाल. पंच धावा किती आहेत? एक धाव, नो प्लस वन. धाव संख्या दोन्ही आकड्याने बदल होईल. चेंडूवर फ्री टॉस असेल. पासष्ट धाव संख्या धावपळकर लागल्या जात आहेत. इच्छा अपील ही मुख्य पंचांकडे केली जाते. खर तर निर्णय तुम्हाला मुख्य पंच देणार आहेत. उपपंचांकडे तुम्हाला अपील मागून काही मिळणार नाहीये. मोठा फटका एक्झिक्यूटिव्ह केला जातो. चेंडूला मात्र भिरकावलं जात आहे. सहा धाव संख्येसाठी आलेला दर्जेदार षटकार. 71 धाव संख्या धावपळकर मात्र लागल्या जात आहेत. सागरचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. मोठा फटका आहे. चेंडूकाली स्वतः क्षेत्ररक्षक येतोय. विकेट पकडली जाते.
अजून 500 रुपयांचं कॅश प्राइज सागरसाठी असेल. जगदीश फलंदाज आपण पाहतोय की मैदानाच्या दिशेने जातोय. पहिल्या सत्रातील मेगा फायनल मधील शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी, ज्या ठिकाणी धावसंख्येची गरज आहे. अद्याप 71 धावा पहिल्या सत्र संपण्यासाठी. षटकाराने पहिल्या सत्राची समाप्ती. एकदा जोरदार टाळ्या. सत्याहत्तर धावसंख्या झाली आहे. 78 धावसंख्येची गरज असणार आहे मोरिया 11 संघाला, की ज्या संघाने आगे कालच्या मॅच मध्ये 93-94 धावसंख्येचं आव्हानात्मक टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर मात्र फेस केलं होतं. पण आता मोरिया 11 संघाचे कोणते फलंदाज आहे मैदानावरती की जे चांगली फलंदाजी करतील हे पाहणं देखील महत्वाचं असेल. विकी देखील त्यांच्याकडे आहे, त्याच्यामध्ये देखील कपॅसिटी आहे, क्षमता आहे, मोठे फटके घेऊ शकतो. अगदी त्याचबरोबर पाहाल साखरची थोडी गोलंदाजी मैदानावरती आपण पाहिली की चकली गेली. निखिल देखील असेल फलंदाज त्यांच्याकडे, त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे चेंडू मोठे खेळण्याची. त्याचबरोबर सागर देखील आहे. बरेचसे खेळाडू आहेत की ज्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे मोठे फटके मारण्याची. मनोज देखील आहे. चला मॅचला सुरुवात होईल. ज्या ठिकाणी 78 धावसंख्येचं त्या ठिकाणी टार्गेट असेल. सागर आणि विक्की ही जोडी मैदानावरती असेल. गोलंदाजी मार्कवर असेल विजय डोके, पर्पल कॅप होल्डर आहे. पंच स्पीड अप घ्या कारण की आपण पाहताय की आता संध्याकाळचे वाजलेत, 5:30 वाजलेत. कृपया आपल्याला विनंती असेल की स्पीड अप घ्या. काळोख पडत जाईल, थोडं मैदानावरती वातावरण देखील थोडं बदलत जाईल आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला अगदी हे वातावरण सूट करणार नाही. म्हटलं तर दोनही संघांचा अगदी एक संघाला यामधील बेनिफिट होईल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. जर आपल्याला सामना अटीतटीचा पाहायचा असेल तर आपल्याला स्पीड अप घेणं मैदानावरती खूप गरजेचं आहे. या मॅच मध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये जर 4 षटकार आले तर मॅच मध्ये अगदी खूप मोठी रंग भरताना पाहायला मिळेल. पण पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी मैदान का आपलं जात आहे. चेंडू सरळ सी मारेशे पलीकडे चौकार चौकार येते. चौकार आपण पाहताय की या ठिकाणी लागली जाते. अगदी आपण पाहता की विजय डोके त्यावर चढवलेला प्रहारी हल्ला आपण पाहताय. परिणनीतीमध्ये आधी आपण पाहताय की बदल केला जातोय. एक चौकार आल्यानंतर डॉट बॉल येतोय. 4 धावा आपण पाहताय की अद्याप धावफळकावर लागल्या जात आहेत. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. KPL पर्व दुसरी आहे. कारव प्रीमियर लीग आणि या कारव प्रीमियर लीग मध्ये जे जे संघ मालक सहभागी झाले, जे जे खेळाडू सहभागी झाले, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. हा देखील चांगला चेंडू. मैदानाच्या आउटफील्ड थोडी फास्ट आहे. चेंडू आता थांबणार नाही. चेंडू मात्र सरळ गोलीच्या वेगाने सीमारेषे पलीकडे जाईल. 4 धावसंख्येसाठी आलेला एक दर्जेदार चौकार. 8 धावा आपण पाहता की धावफलकावर लागल्या जात आहेत.
नामांकित ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर असेल, उत्कृष्ट गोलंदाज देखील आहे, मालिकावीर देखील आहे, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज आहे. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लाईव्ह टेलिकास्ट देखील स्पर्धा केली जाते. कारव प्रीमियर लीगच्या माध्यमातून घडवण्यात आलेली भव्य दिव्य ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 8 धावा धावपळकर आल्यात विकी डोक्याच्या, विजय डोक्याच्या गोलंदाजीवर चढवलेले प्रहारी हल्ले चेंडू सरळ सीमा रेषेपलीकडे. चौकार अगदी आता फलंदाजाला चौकार हॅट्रिक साठी चान्स असेल, एक संधी असेल, नामी संधी असेल या दिवसाची. रेकॉर्ड बनवले जातात आणि ते तुटले देखील जातात. रेकॉर्ड त्यासाठीच बनवले जातात की किमान ते रेकॉर्ड कोणीतरी तोडू शकेल. चांगला चेंडू आहे, बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडू अडवला जरूर जाईल. एकदा जोरदार टाया. आजच्या दिवसातील पहिली चौकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. विराज देशमुख यांच्याकडून चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. हा देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक जाब असेल या चेंडूवर. धावसंख्येत एक आकड्याने बदल होईल आणि धावफळक मात्र जाऊन पोहोचले 17 आकड्यावरती. 17 धावा धावफळकावर मात्र जाऊन पोहोचल्यात. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती धावफळकावर मात्र धाप येऊन पोहोचल्यात. 17 आकड्यावरती 78 धावसंख्येचं पाठलाग आहे. त्यामधील 17 धावा झाल्यात. आता विजयासाठी 4 षटकांमध्ये धावा जमवायच्या. तब्बल 61 धावसंख्येची अजूनही गरज आहे मैदानावरती सामना विजयासाठी. 24 चेंडू आणि 61 धावसंख्येची गरज आहे. विकी देखील आपण पाहाल की दोन स्ट्राईक एंडवर आहे. अजून मनोज देखील त्यांचा फलंदाज आहे. त्याचबरोबर बरेचसे फलंदाज आहेत मोरिया 11 संघामध्ये, ज्यांच्यामध्ये काल त्यांची कॅपॅसिटी आपण पाहिली की 93 धावसंख्येचं आव्हानात्मक टार्गेट. चांगला फटका आहे. आता फलंदाज या ठिकाणी थांबत नाही आहेत, पण तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण मैदानावरती होतंय. एकच जाब येते. धावसंख्येत एक आकड्याने बदल होतोय आणि धावपळक मात्र जाऊन पोहोचलंय त्या 18 आकड्यावरती. 18 धावा धावपळकावर मात्र लागले जातात. 78 धावसंख्येचं आव्हानात्मक टार्गेट सेट केलंय. त्याबद्दल टार्गेटला मात्र सुरुंग लावण्याचा प्रयत्न सागरने पहिल्या षटकापासून केलाय, तो आता होतोय का हे पाहणं देखील खूप महत्वाचं असणार आहे. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट. हा मी आहे माझ्या संघाचा तारणहार चेंडू सरळ सीमा रेषेपलीकडे षटकार. चोवीस धावा अगदी सहजरित्या धावा मात्र या ठिकाणी कुठल्या जात आहेत. आता गोलंदाजांचा दमचाक आहे. कस काढला जाईल गोलंदाजांची, कारण की पहिल्या सत्रामध्ये तुम्ही ज्या प्रकारे फलंदाजी केली ती फलंदाजी आम्ही का करू शकत नाही याचं उदाहरण दिलं जात आहे. जाना तर काशी पोच गय वाशी. कोणता चेंडू आपण पाहिला, ज्या रडार मध्ये चेंडू आला त्या रडारच्या बाहेर चेंडूला मात्र फिरवलं गेलं. बॅक टू बॅक दुसरा षटकार, कारण की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळाडू क्रिस गेल जो आपलं खातं खोलत असताना षटकारानंच खातं खोललं जातं आणि त्याची आठवण करून देणार हा विकी या ठिकाणी अगदी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतं. 78 धावा आहेत आणि या 78 धावा मी पूर्ण का करू शकत नाही, कारण की फलंदाजीला जाता वेळ समालोचक कक्षामध्ये सांगून गेला होता की 10 षटकारांची मॅच आहे, त्यामधले 2 षटकार मैदानावरती. हा हा मोठा फटका. हा अँड हँडसम षटकार. याचबरोबर या हॅट्रिक साठी विराज देशमुख यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आला, 3000 कॅश प्राइज आला. एकदा जोरदार टाळा. हा देखील मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय.
चौकार, या चौकाराच्या सहाय्याने धावफळक मात्र बदलले जाईल। 40 धावा धावफळकावर मात्र लागल्या जात आहेत। आता विजयासाठी 37-38 धावसंख्येचा आमटा तुमचा टार्गेट असेल आणि धावसंख्या 40 या आकड्यावरती 5 चेंडूंचा अद्याप खेळ संपलाय। अगदी असं म्हटलं होतं की पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये 3-4 षटकार जर आले तर सामन्यामध्ये खूप सारी मजा आपल्याला पाहायला मिळेल। बॉल डॉट होतो या ठिकाणी, धावसंख्या आपण पाहाल की सिरावली जाईल। 40 या आकड्यावरती 40 जावा धावफळकावर मात्र लागले जात आहेत। दोनही षटक खूप मागणी पडली गेली। आता कोणता गोलंदाज आहे की ज्याचा षटक मैदानावरती 3-4 धावसंख्येचं पडेल हे पाहणं देखील खूप महत्वाचं असणार आहे, कारण की दोनही फलंदाज मैदानावरती गरम आहेत। अडतीस धावसंख्येची गरज आहे। आमचे सूरज देशमुख आपण पाहत आहे की संघाचे खंदे समर्थक आहेत। प्रत्येक षटकारासाठी विराज देशमुख यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे। म्हटलं तर स्पर्धेच्या इनामी राशीपेक्षा जास्त बक्षिसांची खैरात विराज देशमुख यांच्याकडून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि त्यांच्या समोर बंधुराज देखील आहेत। सूरज देशमुख देखील आपण पाहत आहेत की संघाचे कंदे समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत। डॉट बॉल येतोय, डॉट बॉलच्या सहाय्याने अगदी धावफळक मात्र सिरवलं जाईल 40 आकड्यावरती। अगदी आपण पाहाल की दोनही फलंदाज मैदानावरती जाताना अगदी मनामध्ये एकच निश्चय करून गेलते की 10-6 ही मॅच आहे आणि 6 या ठिकाणी कुटाणा केला अगदी खऱ्या अर्थानं। चांगली स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मोठा फटका एक्झिक्युटिव्ह केला जातोय, चेंडू सरळ सी मारेशे पलीकडे येतोय 6 धावसंख्येसाठी षटकार। या षटकारच्या सहाय्याने धावफळक मात्र जाऊन पोहोचलोय 46 आकड्यावरती। दोनही संघ तेवढेच मातब्बर आहेत, तेवढेच सुल्यम आहेत, एकाच पटरीवरती दोन ट्रेन या ठिकाणी आदळल्यात। झेल सोडली जाते, जे खेळाडू मैदानावरती तापलेत त्या खेळाडूंची मैदानावरती जर तुम्ही झेल सोडत असाल तर तुमच्यासाठी सामना जिंकणे खूप अवघड आहे खऱ्या अर्थानं, कारण की क्रिकेटचं एक समीकरण आहे मराठीमध्ये, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण आहे। आणि अशा खेळाडूंची जर तुम्ही झेल सुटली तर तुमचं मैदानावरती काय खरं नाही, फलंदाज फक्त तुमचा कसच काढणार। हा मोठा फटका कॉमेंट्री बॉक्सला स्पर्श करतोय 6 धावसंख्येसाठी षटकार। अगदी खरं तर डिफेन्स करण्यासारख्या धावसंख्या या नव्हत्याच असं वाटलं की एक तर्फी सामना होऊ शकतो 78 धावसंख्या म्हटलं तर, पण अगदी जी चुकी राकेशच्या गोलंदाजीवर झाली आणि तिथून जे वळण भेटलं ते अगदी आता शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलंय। उर्वरित या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत, या 2 चेंडूंवर जर एखादी विकेट मैदानावरती जर गेली तर सामन्यामध्ये मजा येणार, कारण की क्रिकेट म्हटलं तर जर आणि तर। डॉट बॉल येतोय, डॉट बॉलच्या सहाय्याने धावफळक आपण पाहाल की 53 या आकड्यावरती मात्र सिरवला जाईल। एक चेंडू शिल्लक आहे उर्वरित या षटकामधील। मोठा फटका हाय अँड हँडसम, चेंडू सरळ सीमारेषेपलीकडे
सहा धाव संख्येसाठी षटकार। बारा चेंडू आणि एकोणीस धाव संख्येची गरज आहे आणि धावपळ आपण पाहाल की जाऊन पोहोचलोय 59 आकड्यावरती। वैयक्तिक 34 धाव संख्येवर विकी खेळतो, एकदा जोरदार टाळा। आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे निखिल, ऑरेंज कॅप होल्डर आहे। आता त्या ऑरेंज कॅप होल्डरला अगदी आता चांगली कामगिरी करावी लागणार आहे। आपल्याला नावेला साजेशी जे आपल्याला मैदानावरती उपमा दिले, ते उपमा आपली नक्की काय मैदानावरती आता हे दाखवून देण्याची वेळ तुमची मैदानावरती आली। खरं तर आता 12 चेंडू 19 धाव संख्या तुम्हाला डिफेन्स करायच्यात मैदानावरती असं वाटलं, एकतर्फी सामना होऊन जाईल की काय, पण अगदी चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे येतोय चौकार। अगदी या मॅच मध्ये आपण पाहू शकाल 6 षटकार आलेत, त्याचबरोबर 5 चौकार देखील, 6 चौकार आलेत, 5 षटकार, 6 चौकारांची मॅच आहे। त्यामध्ये फक्त 1, 2, 3 धावा फक्त एकेरी आपल्याला पाहायला मिळाल्या, बाकी सगळे षटकार चौकाराने अगदी हवाई सफर होऊन खेळलेत। धावसंख्येत एकाकड्याने बदल होईल, धावफळक मात्र जाऊन पोहोचेल 64 आकड्यावरती। 64 धाव आहेत, आता चेंडू मात्र शिल्लक आहेत ते 10 आणि विजयासाठी 14 धाव संख्येची गरज आहे। 10 चेंडू 14 धाव संख्येची गरज। एक हाती बालिकेला लढवण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय, पंचांकडे अपील मागितली जाईल, डॉट बॉल येतोय, या डॉट बॉलच्या साह्याने धावफळक मात्र वधारला जाईल, समीकरण बदललं जातं। आता 9 चेंडू आणि 14 धाव संख्येचं समीकरण अगदी पहाल, या ठिकाणी बक्षिसांची खैरात विराज देशमुख यांच्या माध्यमातून केली जाते। प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा प्राइज आहे। हा मोठा फटका आहे, चेंडूला मात्र बिरकावलंय सीमा रेषे पलीकडे, 7 धाव संख्येसाठी आलेला दर्जेदार षटकार, हाय अँड हँडसम बाहुबली बाहुबली षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। 70 धावा धावपळकर लागल्या जात आहेत असं वाटलं होतं गुणलेखक आम्हाला की पहिली मॅच पहिलं सत्र झालं त्यावेळेस वाटलं की एकतर्फी होतोय की काय, पण अगदी ती क्षेत्ररक्षकांनी दिलेली आग आणि मनामध्ये ठेवलेली जिद्द 10 षटकारांची आणि ती आता या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी आता या फलंदाजाचा इंटरव्ह्यू जरूर होणार, वैयक्तिक 40 धाव संख्येवर खेळतोय। हा देखील चांगला चेंडू आहे, चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे जातोय चौकारासाठी। आता धावसंख्येची गरज आहे तब्बल 74 झाल्यात, आता विजयासाठी 4 धावसंख्येची गरज आहे आणि आपण पाहाल की धावफळ वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय 44। जर या चेंडूवर जर षटकार आला तर अगदी या स्पर्धेमधील आजची विनंती असेल कृपया आपल्याला थोडं बाजूला व्हायचंय, कृपया थोडं बाजूला व्हायचंय आणि मैदानावरती जाताना पहिल्यांदा हस्तोल्लंघन करायचं, जर आपण सामना जिंकलात तर आपण मैदान स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक झळकावलंय। विनंती असेल संघाला की आपण संघ मालक आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील हस्तोल्लंघन करण्यासाठी मैदानावरती जायचंय, दोन्ही संघाचे संघ मालक आपल्याला विनंती असेल आपण जर उपस्थित असाल तरी आपल्या दोन्ही संघांना आपण घेऊन या ठिकाणी यायचंय। आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहाल की षटकार येतोय, या षटकाराच्या सहाय्याने मात्र विजय होतोय, विजय झालेल्या संघाचे अभिनंदन, पराभूत झालेल्या संघाचे गोडगोड कौतुक असतील।
वा खरं तर हा विकास